स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान आणि स्वर्गीय राकेश म्हात्रे क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित आर आर चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत। या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय ज्ञानदेव ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आयोजकांच्या वतीनं। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि खऱ्या अर्थानं या आयोजकांचं हे यश आहे। इतक्या मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी मात्र सकाळपासून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। कोणतीही स्पर्धा ही यशस्वी स्पर्धा त्याच वेळेला ओळखली जाते ज्यावेळेला मान्यवरांची मांदियाळी मात्र व्यासपीठावरती सातत्यानं राहते। आणि या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य ठरलंय, प्रत्येक सामन्यासाठी मात्र मोठ्या संख्येनं मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली। आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आयोजकांचं हे यश आहे असं म्हटलं तर काही वावगा ठरणार नाहीये। तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण यावेळेस मैदानावरती पाहतोय। नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो खिडकाली संघानं, क्षेत्ररक्षणाला दिली गेली आहे पसंती आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय ते जय हनुमान निळजे संघाला। जय हनुमान निळजे संघाचा जर आपण विचार केला तर पहिला सामना भाळ संघाविरुद्ध खेळला होता। नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना निळजे संघानं 52 धावा उभारल्या आणि त्यानंतर मात्र त्या धावांचा पाठलाग करता आला नव्हता भाळ संघाला आणि तिथे मात्र पहिला विजय आपला संपादन केला या स्पर्धेतील निळजे संघानं। आणि आता देखील आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल हा निळजे संघाच्या विरुद्ध गेलाय, परंतु खिडकाळी संघाचा जर आपण विचार केला तर खिडकाळी संघ ताकदवर संघ म्हणून या स्पर्धेमधला संघ जरूर ओळखला जातो। फलंदाजी जितकी भक्कम आहे तितकीच गोलंदाजी देखील धारदार आहे आणि या दोन दिग्गज संघादरम्यानची ही लढत मात्र या मैदानावरती आपल्याला निश्चितपणे एक चुरशीची लढत या मैदानावर पाहायला मिळणार या तिळ मात्र शंका नाहीये। दोन सलामीवीर फलंदाज यावेळेस मात्र होत आहेत सज्ज। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश। योगेश मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता आणि ही कमतरता मात्र या सामन्यामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न जरूर असेल। यावेळेस पंचांचा स्क्वेअर लेग पंचांचा इशारा ते बीमार चेंडूचा नो आणि त्याचबरोबर 22 चौकार म्हणजे पहिल्या चेंडूवरती मिळतोय 5 धावांचा बोनस। चेंडू सी मारे का पार चौकार। तर निश्चितपणे अनेक अप्रतिम गीते आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय। काही वेळेला या स्पर्धेचं शीर्षक गीत देखील आपल्याला या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय। सुमधुर संगीत मराठी गीते असतील हिंदी गीते असतील असे अनेक गीते मात्र या निखळ मनोरंजनासाठी क्रीडा रसिकांच्या जरूर या ठिकाणी वाजवली जात आहेत आणि त्यापैकीच आणखीन एक दर्जेदार गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं। पहिल्या चेंडूवर मिळाला बोनस 5 धावांचा, दुसरा चेंडू चांगला कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी अपील जरूर केली जाते आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे आत्मविश्वासाची कमी आहे। फलंदाज विशाल टवकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे निळजे जय हनुमान निळजे संघाचा जर आपण विचार केला तर पहिला सामना जिंकून या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आणि खिळकारी संघाचा जर आपण विचार केला तर खिळकारी संघानं देखील आपला पहिला विजय संपादन करत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे। एकंदर जर विचार केला तर खिळकाळी संघानं या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील आपल्या नावावरती केलाय, जिथे 84 धावा या उभारल्या गेल्या होत्या खिळकाळी संघाच्या माध्यमातून आणि एक नवा विक्रम देखील या स्पर्धेमध्ये रचला गेला होता। गोलंदाज यावेळेसचा चेंडू लोअर फुलटॉसचा गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू जाते 1 बाउन्स इन टू द फेन्स 4 धावांसाठी तंदडीत चौकार। तर फलंदाज विशालच्या बॅटमधनं निघालेला पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका आपण पाहिला, सेफ झोन ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये। गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र भिरकावला गेला यावेळेस पुन्हा एकदा, परंतु बेस्ट टायमिंग क्षेत्ररक्षक तैनात झेल मात्र सुटला जातोय। शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला दान केला जातो आणि विशाल सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे जणू आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं। मिळते एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती। धावा येत आहे दुहेरी अंकामध्ये अर्थातच 10 धावा। पहिलं षटक हाताळलं जातंय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून एक वेगवान एक तेज सर्रास गोलंदाज ऋतिक आपण या ठिकाणी पाहतोय। या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज ऋतिक
थोडासा नाराज जरूर आहे क्षेत्ररक्षणामध्ये, या छोट्या छोट्या चुका या तुमच्या संघाला मात्र पराभवाच्या घरतेमध्ये ढकलणाऱ्या चुका ठरू शकतात. कारण फलंदाजांना जीवनदान, जितके जीवनदान तुम्ही द्याल तितके ते फलंदाज विस्फोटक आणि घातक ठरू शकतात तुमच्या संघासाठी. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे, किंचित उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडूची लाईन ठेवली आहे सेफ झोनमध्ये गोलंदाजी करताना. आता मात्र ऋतिक आपल्याला पाहायला मिळते, वेगानं चकमा दिलाय फलंदाज योगेशला. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर योगेश पहिल्या चेंडूवरती, सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती आपला नाक बळी गमावला होता योगेशनं, परंतु या सामन्यामध्ये मात्र काही ना काहीतरी आपल्या संघासाठी योगदान द्यायचं या मनसेनं, या उद्दिष्टानं हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. कारण सलामीवीर फलंदाज जितका जास्त वेळ खेळपट्टीवरती खेळ करतात तितका आपल्या संघाला फायदेकारक असू शकतं. यावेळेस मात्र चेंडू वाईड इज लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू सीमा रेखा पार, फलंदाज योगेशच्या बॅटमधनं निघालेला पहिला दणदणीत चौकार. तर तब्बल 14 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 5 अवांतर धावांचा बोनस मिळाला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ केलाय चेंडूला, जाणून बजून उंची दिली गेली आहे. उंचावरून चेंडू विरकावण्याचा मानस होता फलंदाज योगेशचा, मात्र यावेळेस मिळते फक्त दुहेरी स्वरूपाची धावाडी या दोन धावेंच्या बरोबरीनं. षटक पहिलं या ठिकाणी होत आहे समाप्त, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा येत आहेत त्या बिनबाद 16 धावा. एक आक्रमक सुरुवात, एक सकारात्मक सुरुवात मात्र जरूर मिळवून दिली या दोनही फलंदाजांना, आणि त्यामध्ये गोलंदाजाचं योगदान देखील तितकंच आहे. कारण पहिला चेंडू जर आपण पाहिला तर बिमर चेंडू होता, पंचाने नो चेंडू करार केला, ज्या चेंडूवरती यष्टीरक्षकाला देखील तो चेंडू अडवता आला नव्हता. म्हणजे कोणताही चेंडू न फेकता गोलंदाजाने 5 धावांचा बोनस दिला, आणि तिथून मात्र मानसिक खच्चीकरण झालं गोलंदाजाचं. तदनंतर फलंदाज विशालच्या बॅटमधून आलेला चौकार आणखीन मानसिक दडपण वाढवणारा चौकार ठरला, आणि त्यानंतर मात्र फलंदाज योगेशनं ज्या प्रकारे आपल्या डावाची सुरुवात केली चौकाराच्या मदतीनं, त्यानं देखील आपलं वैयक्तिक खातं खुलं केलं. आणि या दोन सलामीवीर फलंदाजाच्या दमदार सुरुवातीनंतर मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या त्या बिनबाद 16 धावा. जर याच धावगतीनं धावा आल्या तर 4 षटकांमध्ये जवळपास 64 धावा या धावफलकावरती निश्चितपणे पाहायला मिळतील. कारण 4 षटकांची ही लढत आहे, दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचे खेळवले जातील हे आयोजकांचं आयोजन आहे. काल देखील आपण पाहिलं धावडी या संघानं या स्पर्धेची टॉप 3 फेरी गाठली. काल तब्बल 8 संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. काल या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते झाला, आणि उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा तिसरा आणि अंतिम दिवस आपण निश्चितपणे या स्पर्धेचा पाहणार आहोत, जिथे आपल्याला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी कोण ठरणार हे मात्र चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. या दरम्यान गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. गोलंदाज शनिदास या गोलंदाजाची मात्र वर्णी लागते आहे. या अगोदरच्या झालेल्या सामन्यामध्ये मात्र शनिदासनं खूप अप्रतिम फलंदाजी आणि त्याचबरोबर तितकीच धारदार गोलंदाजी देखील केली होती. एक अष्टपैलू खेळ दाखवला होता, आणि याच कामगिरीच्या बळावरती या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं. आणि त्याच गोलंदाज शनिदासवरती यावेळेस मात्र संघनायकानं विश्वास दर्शवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं एकूण 16 धावा आल्या आहेत. जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकेचा कौल जिंकल्यानंतर, या निर्णयाला साजेसा खेळ पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे किरकाली संघाच्या बाजूनं झाला नाही आहे, थोडासा विपरीत खेळ झाला आहे. आणि या विपरीत परिस्थितीमधून जर आपल्या संघाला सावरायचं असेल तर शनिदास हा एक उपयुक्त पर्याय आहे हे मात्र संघनायकानं ओळखलं, आणि त्यामुळेच की काय शनिदासची वर्णी लागली आहे दुसरं षटक फेकण्यासाठी सोनारपाडा एंडकडनं. यावेळेस मात्र थोडासा फंबल संधी निर्माण झाली आहे, डेंजर एंडकडे होता योगेश, परंतु हा धोका मात्र पत्करलाय असं म्हटलं जातं. फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव आणि नशिबाची साथ मात्र मिळाली योगेशला. कारण हा चेंडू जर कलेक्ट झाला असता तर कदाचित या ठिकाणी योगेशच्या खेळीचा अंत होऊ शकत होता. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही स्थान कोणतंही अस्तित्व नसतं. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, आणि या 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती धावा आल्यात त्या बिनबाद 19 धावा. बिनबाद 19, काहीशी कानमंत्रणा गोलंदाजासाठी, काहीशी कानमंत्रणा दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूमागे मात्र या ठिकाणी रणनीती आखली जाते आहे. आपण पाहतो यावेळेस 2 निष्णांत पंच या सामन्यावरती मात्र करडी नजर ठेवून आहेत.
यावेळेसचा चेंडू पॅडलाईनला चेंडू केला गेलाय, खराब लाईन आणि त्याचा खरपूस समाचार, चेंडू सीमा रेखा पार मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. यावेळेस मात्र षटकार मिळतोय फलंदाज योगेश. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयशी ठरले होते योगेश, परंतु आता मात्र हळूहळू आक्रमक फलंदाजी या दरम्यान मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. 5 धावांचा बोनस, वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. पंचांचा इशारा येतोय अवांतर, त्याचबरोबर यष्टीरक्षकाला हा चेंडू गॅदर करता येत नाही, म्हणजे व्हाईट प्लस 22 एकूण 5 धावांचा बोनस. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज ऋतिकनं देखील याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती, जिथे ऋतिकनं भीमर चेंडू फेकला होता आणि त्यानंतर मात्र यष्टीक रक्षकाला तो चेंडू गॅदर करता आला नव्हता. यावेळेस शनिदासनं एक वेगवान चेंडू फेकला आणि त्या चेंडूला मात्र गॅदर करता आला नाही. या दरम्यानचा हा चेंडू स्कर्लिकच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला जातोय. मी ते एकेरी स्वरूपाची धावाडी या एकेरी धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा येतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 31 धावा धावफलकावरती, 31 रन्स ऑन द बोर्ड आणि दोनही सलामीवीर फलंदाज. ही जमेची बाजू आहे फलंदाजी करणाऱ्या अर्थातच जय हनुमान निळेजे संघाची, कर दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये साबूत आहेत. 4 षटकांची ही लढत असेल. यावेळेस मात्र थोडासा जागा बनवली आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू वळवला जातोय. मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर हळूवारपणे एकेरी स्वरूपाच्या धावांवर जास्त विश्वास दर्शवत आहेत हे दोनही फलंदाज. परंतु ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला मात्र त्यांच्या बॅटमधनं मोठे फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज योगेश आणि फलंदाज विशालचा जर आपण विचार केला तर विशालच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार आला आहे, तर फलंदाज योगेशच्या बॅटमधनं एक चौकार आणि एक षटकार आपण आतापर्यंत पाहिला आहे. 2 बोनस स्वरूपाचे चौकार जरूर या ठिकाणी बाईच्या माध्यमातून आले, ज्यावेळी ती प्रत्येक चौकारावरती 5 धावा मिळाल्या आहेत आणि त्यामुळेच की काय एका भल्या मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाजी करणारा जय हनुमान निळेजे संघ. अंतिम चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव. शेवटच्या 3 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक म्हणता येईल. 3 एकेरी स्वरूपाच्या धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा उभारल्या जात आहेत. त्या 33 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. 19 धावांचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. 19 धावा खर्च केल्या गेल्या, 16 कोणतीही सफलता या गोलंदाजाला मिळाली नाहीये. दुसरं षटक हाताळलं गेलं ते गोलंदाज शनिदासच्या माध्यमातून आणि शनिदासनं देखील संघनायकाला थोडासा नाराज केलाय. एक षटकार एक चौकार एक 22 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यामुळेच की काय 2 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान निळेजे संघाच्या माध्यमातून. परंतु इथून मात्र कमबॅक करायचा असेल, कारण नाणेफेक जिंकली होती खेडकाली संघानं आणि नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी आघाडीच्या 2 गोलंदाजांना करता आलेली नाहीये. परंतु अजूनही या सत्रातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. जर कमबॅक करायचा असेल तर अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. परंतु जर आपण विचार केला जय हनुमान निळेजे संघाच्या या 2 सलामीवीर फलंदाजांचा, कोणत्याही प्रकारचा फलंदाज अद्याप गमावलेला नाहीये. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे जय हनुमान निळेजे संघाची आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये प्रतिषटक 10-12 सरासरीनं 20-25 धावा जरी उर्वरित 2 षटकामध्ये आल्या तरी संघ एक भक्कम स्थितीमध्ये असू शकतो. आणि जर अंतिम चेंडूपर्यंत हे दोनही फलंदाज मैदानावरती राहिले तर मात्र एक भली मोठी धावसंख्या उभारण्याचा क्षमता या दोनही फलंदाजांच्या फलंदाजीमध्ये निश्चितपणे आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार. कदाचित या ठिकाणी गोलंदाजीच्या बोल्यावरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज तेजस तर गोलंदाज तेजस यावेळेस मात्र सज्ज होते गोलंदाजीसाठी. तेजस ठाकूर स्ट्रायकिंग एंडला योगेश आक्रमकता
योगेशमध्ये देखील टाचून भरलेली आहे, कारण एक षटकार एक चौकार आतापर्यंत योगेशच्या बॅटमधनं आपण पाहिलं आहे. यावेळेस मात्र अखोट टप्प्याचा चेंडू आहे, अगोदरच तयार होता फलंदाज, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू अवाक्या बाहेर, सीमारेखा पार, पंचांचा इशारा, षटकार. षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचला, 39 धावा धावफलकावरती आहेत, आणि अशा प्रकारचं आव्हान मात्र असणार आहे गोलंदाजांसमोर, कारण येणारा गोलंदाज हा तिसरा गोलंदाज आहे तेजस, आणि त्याच्यावरती आक्रमण करायचा, परंतु कमबॅक पहा गोलंदाज तेजसचा. यावेळेस मात्र केवळ आउटर एज घेत चेंडू गेला तो शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे, जोपर्यंत चेंडू अडवणार तोपर्यंत मात्र मिळाती आहे संधी या दोनही फलंदाजांना एक धाव एकवटण्याची, आणि या एका धावेच्या बरोबरीनं मात्र संघ जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, आणि धावफलकावरती धावांचा विचार केला तर बिनबाद 40 धावा या स्पर्धेतील मला वाटतं पहिल्या विकेटसाठीच्या भागीदारीचा हा विक्रम देखील असू शकतो, कारण 40 धावा आतापर्यंत उभारले गेलेत आणि कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला गेला नाही आहे, म्हणजे पहिल्या विकेटसाठीची ही भागीदारी एक उपयुक्त भागीदारी आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप्स असं देखील म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये तुमची भागीदारी होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. विशाल बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना मूळतः आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून ओळखलं जातं. यावेळेस दोन क्षेत्ररक्षक तैनात, अगदी सीमारेषेलगत हा जेल पूर्ण केला जातोय, पंचांचा इशारा येणार, बाद आणि फलंदाज मात्र गमावला गेलाय. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो निळीजे संघानं. तर या ठिकाणी विनंती असेल सर्व स्वयंसेवक आपल्याला दिलेल्या नियोजित जागेवरती आपण तैनात व्हायचं आहे, कारण सामने महत्त्वाचे आहेत. तर आमचे सर्व स्वयंसेवक, आयोजक समितीचे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण कृपया मैदानाचा ताबा घ्या, चारही दिशेनं आपण जायचं आहे, कारण सामने इथून पुढे महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक निर्णय हा सामन्याला कलाटणी देणारा निर्णय असू शकतो. या दरम्यान नवखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय क्रमांक 3 वरती नितेश. यस, नितेश आणखीन एक विस्फोटक फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, परंतु जोपर्यंत चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र संधी मिळते आहे. योगेश चांगला खेळ या मैदानावरती साकारत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये जे अपयश आलं होतं सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती योगेश बाद झाला होता. निळीजे संघाचा सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये सातत्यानं आपण या खेळाडूला पाहतो, परंतु त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये ती कसर मात्र पूर्णपणे भरून काढली आहे. 42 धावा धावफलकावरती येत आहेत, एक फलंदाज विशालच्या माध्यमातून गमावलाय तो निजे संघाने. यावेळेस मात्र खराब लाईन, खराब चेंडू, आणि या चेंडूवरती मात्र जबरदस्त गडागाती प्रहार, चेंडू सीमारेखा पार, गगनभेदी षटकार. पॅडलाईनला लोअर फुलटॉसचा हा चेंडू केला गेला, आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी ही पर्वणी असते, एक निमंत्रण होतं आणि या निमंत्रणाला मात्र स्वीकार केलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेतला आणि या चेंडूला मात्र आसमान दाखवलाय, चेंडू सीमारेखा पार. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर अर्धशतकाच्या उंबट्यावर अर्थातच. 48 धावा धावफलकावर, यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे, फटका फसलाय दोन क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड मात्र ढिली होते, चेंडू जमिनीला दान केला जातोय, दैव मात्र बलवत्तर ठरतंय ते फलंदाज योगेश याचं. मिळतात दोन धावा आणि या दोन धावेने मात्र सांघिक अर्धशतकाला घातली जाते गवसणी. संघाची एकूण धाव संख्या अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 50 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सुभाष पाटील साहेब निळजे यांच्या माध्यमातून मात्र एक पारितोषिक आलंय, सलग 3 षटकारांसाठी
1500 रुपयांचं पारितोषिक, 1500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी दिला जाईल. आणि गरज देखील निश्चितपणे आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर जर आपण पाहिलं तर 50 धावा, एक भली मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. परंतु खिडकाळी संघ ज्याला फलंदाजीचा तोफखाना संबोधला जातो, अगदी 11व्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत क्षमता आहे षटकार मारण्याची. आणि अशा संघासमोर जर एक कडवा आव्हान तुम्हाला ठेवायचं असेल तर 4 षटकांमध्ये किमान 55 ते 60 धावा हे लक्ष तुमच्या समोर निश्चितपणे असणं गरजेचं आहे. आणि कदाचित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावफलकावरती अर्धशतक अर्थातच 50 धावा धावफलकावरती येत आहेत. अंतिम षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज शक्ती पाटील यांच्या माध्यमातून मात्र अंतिम षटक, कदाचित अंतिम षटकामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. गोलंदाजीचा यावेळेस मात्र यष्ट्यांना स्पर्श करून जाणारा हा चेंडू आहे. बेल्स डिसलॉच आहेत, याचा अर्थ फलंदाज बाद. केतनची खेळी मात्र संपुष्टात, नितेशची खेळी मात्र संपुष्टात. आणि दुसरा फलंदाज बाद तो निजय संघाचा. तर या ठिकाणी गोलंदाज शक्ती यांच्या माध्यमातून मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर सफलता मिळते आहे. परंतु आता मात्र कडवं आव्हान असणार आहे, कारण केतन मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी हा खेळाडू, ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेला हा खेळाडू मैदानावरती आला. या दरम्यान सन्माननीय श्री दीपकजी पाटील साहेब प्रांजल पतपेढीचे संचालक यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांचं हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर विनंती असेल की या आपण आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र पहिलाच चेंडूवरती जबरदस्त गडागाती प्रहार, फलंदाज केतनच्या बॅटमधनं निघालेला पहिला गगनभेदी षटकार. आणि जो फॉर्म आहे फलंदाज केतनचा, केतनना मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. या षटकारानं संघ जाऊन पोहोचला आहे धावफलकावरती. धावा आल्या त्या 2 गडी बाद 56 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पॅड लाईनला चेंडू केला गेलाय. पॅड स्वीप करत असताना चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून सीमा रेखा पार, बॅक टू बॅक दुसरा घडागाती षटकार. केतनच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा घडागाती षटकार, जर आणखीन एक षटकार आला तर निश्चितपणे 2 पारितोषिक आपण जरूर या ठिकाणी पाहणार आहोत. एक पारितोषिक जर पाहिलं तर या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून हे पारितोषिक आपण पाहतोय. परंतु यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. तिसरा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज केतनची खेळी मात्र संपुष्टात येते. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 3 गडी बाद 62 धावा. तर गोलंदाज शक्तीला मिळालेलं हे दुसरं यश या षटकामध्ये. परंतु 2 षटकार केतनना लगावले आणि निर्णायक हे 2 षटकार निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये असू शकतात. यावेळेस संधी होती, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात, कदाचित तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. आणि पंचांचा अद्यापही निर्णय येणं अपेक्षित कोणताही निर्णय नाहीये, याचा अर्थ 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या 3 धावेंच्या बरोबरीनं जयहनुमान निळदे संघाची धावसंख्या धावफलकावरती 65 धावा, 65 रन्स. या दरम्यान हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मी ते एकेरी स्वरूपाची धाव षटकाच्या अंतिम चेंडूवरती आलेल्या एका धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. जय हनुमान निळजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद
66 आणि विजयासाठी मात्र खिडकारी संघासमोर लक्ष असेल ते 67 धावांचं. जसा खेळाचा उत्तरार्ध सुरू होईल आपण जाऊयात मायक्रोफोन वरती आमच्याशी जोडल्या जातील नितीनजी काळन, परंतु थोडासा अवधी आपल्याला मिळतोय तर जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे ऑपरेटर यांच्याकडे. या सोनार पण संगावे या डिसेंबर महिन्यामध्ये केवळे क्रिकेटचे सामने भारी. या डिसेंबर महिन्यामध्ये केवळे क्रिकेटचे सामने भारी. चचटा तोंडावरी सोनार पट्टा राऊलवरी राशीन दादा चानावानी भजे दिले सामने भारी. चचटा तोंडावरी सोनार पट्टा राऊलवरी राशीन दादा चानावानी भजे दिले सामने भारी. पांजल सहकारी पतपिडीचे अध्यक्ष दीपक पाटील साहेबांचं इथे आगमन होतोय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. साहेबांना विनंती असेल की व्यासपुढे येऊन स्थान पण व्हायचे. 66 धावा उभारल्या आहेत आणि 67 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे खिडकाली संघासमोर 16.75 सरासरीने आता धावा करायच्या आहेत. 67 धावांचं लक्ष आहे. खराब गोलंदाजी आपण पाहिली, वाईटच्या स्वरूपात एक पंजा आपण पाहिला, तर मी 66 धावा झाल्या 67 धावांचं लक्ष ठेवलंय. मात्र बघायचं या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय तो म्हणजे खिडकाली संघाने. इथून जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच अच्छी शेवटची मॅच गावदेवी वसार या संघावर फाईट करेल. तसला मी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती, महेश आणि तेजस ही जोडी. सदुसष्ट धावांचं लक्ष मोठं आहे इथे. मात्र आपण पाहिलं तर वसर संघ दोन सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. कालच्या दिवसात आपण विचार केला दावडी संघ टॉप 3 पोहोचलाय. उद्या मात्र सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना सुद्धा राकेश म्हात्रे प्रदर्शनावर राकेश म्हात्रे क्रिकेट संघ सोनारपाड्याच्या माध्यमातून जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाईल. ज्याप्रमाणे आपण पाहतो दरवर्षी ही जेवणाची व्यवस्था केली जाते आर आर चषक मध्ये. उद्या हे चित्र तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे आपण पाहतोय मकर संक्रांत चषक निर्जयच्या मैदान सुद्धा सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था, स्वर्गीय शिवाजी दादा शेदार स्मृती चषक त्या स्पर्धेत सुद्धा आपण जेवणाची व्यवस्था पाहिली. चंद्रशेठ ठोंबडे स्मृती चषक असेल, खोनीच्या मैदान सुद्धा सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर नितेश वाडील येत आहेत पहिलं षटक घेऊन सेकंड अपर्यंत तेजस. जेजू शेदार मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिला. तर 24 चेंडू आणि आपण विचार केला 67 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे खिडकाली संघासमोर. सेकंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे तेजस, दोन सेकंडला महेश आणि गोलंदाज आहेत ते नितेश पाटील. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला चेंडू रिव्हर्सचा वापर, चेंडू हवेत शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज तेजसची खेळी समाप्त. गोल्डन डकचा शिकार होतोय आणि पहिला धक्का खिडकाली संघाला 0 या धावसंख्येवरती. विकेट अटीसाठी सुभाष पाटील यांच्याकडनं 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि दत्ता पाटील यांच्याकडनं
777 रुपयाचं कॅश प्राईज निजे संघाठी. जेव्हा जेव्हा निजे संघ खेळेल तुम्हाला एक कॅश प्राईज नेहमी पाहायला मिळेल. सुभाष पाटील असतील, दत्ता पाटील असतील, नेहमी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. इथे चेंडू हवेत आहे, विशाल खूप वेगाने आले, प्रयत्न चांगले केले त्यांनी, हरकत नाहीये, मात्र खूप चांगला प्रयत्न केला विशालने, कारण की झेल भरपूर कठीण होता. दोन धावेने खातं उघडलं जातं फलंदाज महेशच, खातं उघडलं जातं ते खिडकाली संघाचं. एक बाद दोन अशी धावसंख्या 67 धावांचा पाठलागकर असला. पहिल्या मॅच मध्ये 84 धावा उभारल्या त्या खिडकाली संघाने, मग आता त्यांच्या समोर लक्ष आपण पाहिलं तर 67 धावांचे. नितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, राईट मोर द विकेट. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चिडाव करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. अजय खूप वेगाने येत आहेत, दोन धावा. पहिलं षटक ज्यावेळी खिडकाली संघाच्या ऋतिकने फेकलं त्याने 16 धावा खर्च केल्या. इथे बघायचं आतापर्यंत 4 धावा नितेशने खर्च केल्यात आणि पॉवर प्ले तर षटक एकच आहे, कारण की सामने 4 षटकांचे आहेत. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून करतोय अजय खूप वेगाने आलेत, अजून दोन धावा. अजयला असं वाटलं की सीमारेषे जवळ एकदम, मात्र थोडासा लांब होता, तर तरी तरी झेप घेते. सहा धावा धावपळ. उद्या पहिला सामना 9 असेल लक्षात घ्या, कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे 9 सामने आहेत. सेमीफायनल फायनल हे 2 सामने एक्स्ट्रा असतील, त्यामुळे दोन्ही संघांनी 9 रिपोर्टिंग करायचंय. चांगला प्रयत्न होता. योगेशचा पहिला सामना असेल ब्राह्मण करवले वर्सेस हेडूडने 9, गोलेवली वर्सेस 30 10, कोळे वर्सेस घेसर 11 आणि घारिली वर्सेस गौरीपाडा 12. असे 8 संघ उद्या दिवसात खेळतील. चेंडू हवेत आहे, योगेश खूप वेगाने आले, चूक होणार नाहीये आणि फलंदाज महेश चिखेदे समाप्त. योगेश सुरेश पटेल यांना विनंती असेल की आपल्या शुभाशी दीपक पाटील साहेबांचा सत्कार करायचे. योगेश सुरेश पाटील यांच्या शुभास्ते आपण दीपक पाटील यांचा सन्मान करूया. महेश बाद होते, नवीन फलंदाज जयेश येतोय. लक्ष आपण पाहिलं तर 67 धावांचं होतं आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 6 म्हणजे 18 चेंडू 61 धावांची अजूनही गरज आहे. काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती दीपक पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. योगेश सुरेश पाटील यांच्या शुभास्ते सन्मान करूया आपण. तर याचे ज्यांचं आताच व्यासपीठावरती आगमन झालं, दीपक पाटील साहेब त्यांचा सत्कार इथे केला जाईल. योगेश सुरेश पाटील यांच्या माध्यमातून 3 दिवस आपण सलग 3 चौकारांसाठी 500, सलग 3 षटकांसाठी 1000, विकेट अटीसाठी 1500, मेडन षटकसाठी 1000 रुपये आणि प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. योगेश सुरेश पाटील यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती महेश पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. महेश पाटील साहेबांचाही सन्मान होईल. मी योगेश सुरेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते महेश पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. इथे मात्र फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलेत नितेश पाटील, मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल, योगेश पवारच्या बॅट बनणारा पहिला षटकार. षटकाने समीकरण बदलतोय, 17 चेंडू 55 अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये, खिडकाली संघ कधी या मॅचला कलाटणी देऊ शकतो. फलंदाज त्यांचे खूप खोलवर आहे अजय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, इथे मात्र अजय पाटील कमबॅक करत असताना गोलंदाज. डॉट चेंडू जी इथे समाप्ती होती, 16 चेंडू 55 धावांची गरज आहे खिडकाली संघाला. वसर संघ तिसऱ्या फेरीत दाखल झालाय, 2 सामने जिंकून रवी वायले यांचा संघ. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली दोन्ही मॅच मध्ये. डॉट बॉल, एक षटकार आला होता त्यांचा 2 चेंडू डॉट.
योगेश पाटील यांना विनंती करतो, आजगावचे जितू पाटील समाजसेवक यांचा सत्कार करायचे. जितू पाटील यांचाही सन्मान केला जाईल. जितू पाटील यांचा इथे सत्कार केला होतोय. एक सिंगल धाव इथे इथे मात्र अजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. जयेश गायकर यांचाही सन्मान केला होतोय. त्यानंतर तेजस सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. इथे मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहेत. अजय काय करतायत एक्झॅक्टली बघा. त्या पंचांचा इशारा येतोय सुभाष पाटील यांचा. सिंधू सीमा पार चौकार. तळेले आपण यायचे आपले सत्कार होईल. तेजस तळेले आपले सत्कार होईल. चौकार होते जयेश गायकर यांचाही सत्कार होईल. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच जाव 67 धावांचं लक्ष आणि धावपळ धावा आपण पाहतोय. त्या धावांचा पटला कसा. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा झाल्यात. 12 चेंडू मध्ये 49 अजूनही करायचे आहेत. डीजे बारा चेंडू 49 धावांची आता गरज आहे. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज मंगेश पाटील येत आहेत. नक्कीच उद्या दिवसात करण कान सुद्धा आमच्या सोबत जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण की उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसात तुम्ही अंबाज ऐकला, कालच्या दिवसात राहुल भोईर, आजच्या दिवसात आपण पाहतोय प्रवीण अर्जुने सर जे कलंबोईचे आहेत. अप्रतिम समाज इथे मात्र अपील केलं ते पंच जय पवार सांगतायत. लेग बायचा इशारा येतोय. चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. 1 धाव मिळते. 11 चेंडू 48 धावांची अजूनही गरज आहे. अकरा चेंडू 48 धावांची अजूनही गरज आहे. ते मात्र एज लागते. मात्र 1 धाव मिळते. एकेरी दोरीने मॅच मात्र जिंकता येणार नाहीये खिडकाली टीमला. प्रयत्न करायला हवे. मात्र ते प्रयत्न आपण सुरू आहेत. मात्र प्रयत्नाला यश मिळत नाहीयेत. 10 चेंडू आणि आता मात्र 47 धावांची गरज आहे. ज्यावेळी 66 धावा उभारल्या त्यावेळी पहिल्या षटकात 15-20 धावा यायला हव्या होत्या. आता चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज तेजस बाद झाला. अजय तेजसने खूप चांगला खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट. मात्र तो लँड होईल लॉंग ऑनला विशाल पवारच्या हातामध्ये. फलंदाज जयची खी समाप्त.
फलंदाज हितेश येत आहेत, जयेश बाद होत आहेत, आपण पाहतोय विशाल पवार अप्रतिम झेल टिपत आहेत, सातत्याने चांगली क्रिकेट, चांगला फिटनेस, 16 ते 17 वर्ष आपण पाहतोय विशाल पवार सातत्याने निजे संघाटी खेळत आहेत, अजय पाटील असतील भरपूर वर्ष आपण पाहतोय 15 ते 16 वर्ष अजय खेळत आहेत, स्वप्न त्यांचं होतं स्वर्गीय रतन बासमती चषक, तोही मात्र चषक जिंकून दिला जयनमान निजे टीमला, आणि अनुभवी खेळाडू टीम मध्ये असते खूप गरजेचे आहे. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून जिल्हा घोंगडतो लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विशाल पवार, ज्या खेळाडूचा उल्लेख केला, आणि शांत स्वभावाचा खेळाडू, मात्र फलंदाजी खूप चांगली, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून. कधी आपण पाहिलं तर रिजन संघाचे तुम्ही खेळाडू पाहिले तर लगेचा कोणत्या प्रकारचा जो डिसिजन असेल तो सातत्याने ते मान्य करतात, मात्र शांतता राखणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. इथे मात्र हिते चब्बाट मधन अफलातून फटका, मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. धावसंख्या 27, 7 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. इथे बॅट मधन अफलातून फटका आपण पाहिला षटकार, मात्र 7 चेंडू आता 40 समीकरण आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत केतन पाटील, चूक होणार नाहीये. हितेशची खेळ समाप, समीकरण बदलते, 7 चेंडू 40 धावांची गरज खिडकाली संघाला. प्रवीण सर खास करून खिडकाली संघ, ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांची खराब झाली, पहिलं षटक आपण पाहिलं तर ऋतिकने टाकलं 16 धावा, दुसरं षटक शनिदासने टाकलं 17 धावा, तिसरं षटक तेजसने टाकलं 17 धावा दिल्या, आणि शेवटचं षटक शक्तीने टाकलं त्यांनी 16 धावा दिल्या. म्हणजे चारही गोलंदाजांनी 16 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या, त्यामुळे 66 धावा ते उभारू शकला जयनमान निजे संघाने. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज केतन, 36 धावांची खेळी योगेश पाटील जो संघ नायक आहे निजे टीमचा, त्याने 36 धावांची खेळी साकारली. 7 चेंडू आता मात्र 40 धावांची गरज आहे. 7 चेंडू म्हणजे 40 धावा बनणं थोडस कठीण आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं, 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. केतन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र योगेश पवारच्या बॅटमधन फटका तर चांगला आलाय, मात्र टायमिंग व्यवस्थित झाला नाही. नितेश पाटील झेल खाली आणि झेल मात्र इथे सुटतो योगेश पवारचा. 1 धाव मिळते, 5 चेंडूने आता मात्र 39 धावांची गरज. पाच चेंडू आणि 39 धावांची गरज. वसा टीमचे कॅप्टन एस आहे, इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईनल लेग रिजन मधनं, चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी, 4 चेंडूने आता मात्र 35 धावांची गरज. संघनायक नितीन म्हात्रे यायचे, नितीन यायचे संघनायक वसा टीमचे. 4 चेंडू आणि 35 धावांची गरज, कारण की आता आपण विचार केला तर ऑप्शन तर उरले या मॅच चे, मात्र एखादा चमत्कार इथे वाचू शकतो खिडकली संघाला. केतन गोलंदाजी मार्कवर राईट ओवर द विकेट. इथे माझा चेंडू खेळून काढतोय क्षेत्र डीप मध्ये आहेत, मात्र चेंडू 1 बाउंड सीमा पार जाईल 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार, 3 चेंडू आणि 31 धावांची गरज. येणारा चेंडू जर चौकार आला तर योगेश सुरेश पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल शार्दूलसाठी. सर्व टीमसाठी आपण कॅश प्राईज पाहतो सातत्याने या स्पर्धेचा,
दुसरा दिवस आहे, सलग तीन षटकांसाठी 1000 रुपये आहेत, विकेट हॅटिंगसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मेडन षटक ऋतिकने ज्यावेळी फेकलं त्यावेळी 1000 रुपयाचा कॅश प्राईज मिळालं होतं. डॉट बॉल कम बॅक करतोय गोलंदाज केतन. फक्त ऑप्शन उरले दोन चेंडू आणि 31 चं समीकरण. सदुसष्ट धा 66 धावांचा डोंगर इथे उभारला तो म्हणजे जय हनुमान निजे संघाने. त्यामुळे महेश पाटील यांनी डिसिजन थोडस पेंडिंग ठेवला होता नाणेफेक जिंकल्यानंतर की निर्णय काय घ्यायचा प्रवीण सर, मात्र ऐन मोक्यावरती क्षेत्ररक्षण स्वीकारला कारण की पहिली मॅच त्याने प्रथम फलंदाजी करत असताना जिंकली होती, त्यामुळे त्यांनी निर्णय थोडासा थांबवला होता. इथे चेंडू हवेत आहे फलंदाज बाद